हॅलो स्टुडंट्स, इंटरॅक्टिव्ह स्केल अँड ॲडव्हान्स स्केलच्या थर्ड लेक्चरमध्ये आज जो आपला कन्सेप्ट आहे तो आहे टाईप्स ऑफ जॉईन. तर जॉईन्स म्हणजे नक्की काय किंवा जॉईन हा कन्सेप्ट नक्की काय आहे ते आपण सुरुवातीला बघू आणि त्यानंतर आपण टाईप्स ऑफ जॉईनकडे जाऊ. अ जॉईन इज अ मीन्स फॉर कंबाइनिंग कॉलम्स फ्रॉम द टेबल वन ऑर मोर टेबल्स बाय युझिंग व्हॅल्यूज कॉमन टू इच टेबल. ओके, दॅट मीन्स दॅट वी आर कन्सिडरिंग टू टेबल्स. ओके, बघा, दोन टेबल जर आपण कन्सिडर केले तर त्या दोन टेबलमध्ये जे काही कॉमन कॉलम्स आहेत त्या कॉमन कॉलम्सच्या बेसिसवरती आपण त्या दोन कॉलममधील बाकीचे जे काही कॉलम्स आहेत ते कॉलम्सच्या व्हॅल्यूज आपण कंबाईन करू शकतो किंवा ते कॉलम्स आपण कंबाईन एका टेबलमध्ये करू शकतो. ठीक आहे, हा झाला जॉईनचा कन्सेप्ट. आता मग जॉईन्सचे टाईप्स आहेत, टाईप्स ऑफ जॉईन आपण त्याला म्हणू शकतो. त्यामध्ये फर्स्ट जो टाईप आहे तो आहे इनर जॉईन, सेकंड आहे आउटर जॉईन, लेफ्ट आउटर जॉईन, राईट आउटर जॉईन, फुल आउटर जॉईन आणि सेल्फ जॉईन असे याचे टाईप्स आहेत. तर आता बघा, जर जॉईन आपण याआधी एक कन्सेप्ट बघितला, बघा सेट ऑपरेटर्समध्ये युनियन, युनियन ऑल, त्याच पद्धतीने हा जॉईनचा हा कन्सेप्ट आहे. आता इनर जॉईन हा जो काही कन्सेप्ट आहे, फर्स्ट इनर जॉईन आपण बघू. इनर जॉईन ज्या आपण दोन टेबल जर कन्सिडर केले त्या तर त्या दोन टेबल्समध्ये ज्या काही कंबाईन व्हॅल्यूज आहेत त्या कंबाईन व्हॅल्यूज जर आपल्याला पाहिजे असतील तर आपण इनर जॉईनचा यूज करू शकतो. ठीक आहे, आता बघा कंबाईन व्हॅल्यूज ह्या ज्या ते दोन टेबलच्या दोन कॉलम्स जे की दोन्ही कॉलम्स दोन कॉलम्स असे असतील की ते सेम असतील दोन्ही पण टेबलमध्ये. सपोज आता आपण जर कन्सिडर केलं एक एक्झाम्पल एम्प्लॉय रेकॉर्ड आणि डिपार्टमेंटचं. ठीक आहे, या ठिकाणी दोन टेबल आपल्याकडे आहे, एक आहे डिपार्टमेंट, इथं आहे बघा डिपार्टमेंट नंबर. ठीक आहे, आणि दुसरा टेबल आहे एम्प्लॉयचा, त्यामध्ये पण आहे डिपार्टमेंट नंबर. हा जो कॉलम आहे हा दोन्ही टेबलमध्ये कंबाईन आहे किंवा डिपार्टमेंट हा डिपार्टमेंट नंबर डिपार्टमेंट नेम हा देखील कॉलम कंबाईन आहे, परंतु डिपार्टमेंट नंबर हा कॉलम दोन्ही टेबलमध्ये बघा कंबाईन आहे, दोन्ही टेबलमध्ये आहे. मग या या कॉलमच्या बेसिसवरती आपण हे दोन टेबलच्या व्हॅल्यूज आपण कंबाईन करू शकतो. तर आता बघा, जर आपण बघितलं तरी तर या ठिकाणी दोन इनर जो जॉईन आहे, इनर जॉईन आहे की दोन टेबलमधील ज्या काय कॉमन व्हॅल्यूज आहेत त्या कॉमन व्हॅल्यूज किंवा आपल्याला या इनर जॉईननी बघायला भेटतात. आता जर हा जर कन्सेप्ट जर व्यवस्थित जर बघायचा ठरला तर आपण पेंटमध्ये किंवा आपण एक डायग्राम थ्रू मी तुम्हाला सांगतो की नक्की यामध्ये काय असतं. डायग्रामॅटिक आपण याला बघू शकतो. बघा, या ठिकाणी जर हे जे सर्कल ड्रॉ आपण केलेले आहेत याला मी जे ड्रॉ करतो याला आपण ॲज अ टू टेबल म्हणून कन्सिडर तुम्ही करा. याला हे आपण याला टेबल वन म्हणू आणि एकाला टेबल टू असं जर आपण कन्सिडर केलं. हा जर आपण इथं वन हा टेबल कन्सिडर केला, टेबल वन, आणि याला जर आपण टेबल टू असं जर कन्सिडर केलं, आता हा टेबल वन आणि टेबल टू जर इनर जॉईन जर आपण बघत असाल आणि इनर जॉईनमध्ये इनर जॉईनच्या कन्सेप्टमध्ये या दोन्हीमध्ये जे कंबाईन जे पार्ट आहे हा जो पार्ट आहे याला आपण इनर जॉईन असं म्हणतो. ठीक आहे, आता बघा हा टेबल आणि ह्या टेबल या दोन्हींच्या जे काय कंबाईन व्हॅल्यूज आहे याला आपण म्हणतो इनर जॉईन. ठीक आहे, आता बघा इनर जॉईनची आपण इनर जॉईनची जर आपण एक क्वेरी जर डिझाईन केलेली आहे ती क्वेरी आपण जर रन केली तर आपल्याला काय आउटपुट येतं किंवा इनर जॉईनची क्वेरी कशी आहे ते आपण बघू. बघा, या क्वेरीमध्ये काय केलं आहे, सिलेक्ट ई नंबर. आता ई नंबर हा कॉलम कशाचा आहे, एम्प्लॉईचा आहे, डिपार्टमेंटमध्ये नाही आहे. म्हणजे एम्प्लॉई नंबर, त्यानंतर एम्प्लॉईचं नाव, नेम, त्यानंतर त्याची सॅलरी, त्यानंतर EMP डॉट डिपार्टमेंट नंबर म्हणजे एम्प्लॉयमधलाच डिपार्टमेंट नंबर हा कॉलम मी घेतलेला आहे. त्यानंतर डिपार्टमेंटमधला डिपार्टमेंट कॉलम डिपार्टमेंट टेबलमधला डिपार्टमेंटमधला डिपार्टमेंट नेम, बघा DPT डॉट डिपार्टमेंट नेम म्हणजे डिपार्टमेंटचं नाव घेतलेलं आहे, इकडून डिपार्टमेंटचं नंबर घेतलेला आहे आणि इकडून डिपार्टमेंटचं नाव घेतलं आहे. आणि त्यानंतर डिपार्टमेंट लोकेशन, बघा डिपार्टमेंटमधला लोकेशन हा देखील कॉलम या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर फ्रॉम EMP, ह्या EMP टेबलमधून ह्या सर्व व्हॅल्यूज घेतल्या आपण. त्यानंतर आलं इनर जॉईन केलं, इनर जॉईन डिपार्टमेंट कशा दोन आता एम्प्लॉयला फ्रॉम, आता याला फ्रॉम केलं एम्प्लॉई इनर जॉईन टू इनर जॉईन डिपार्टमेंट, जे दोन टेबल एम्प्लॉयला जॉईन केलं डिपार्टमेंटसोबत ऑन. आता ऑन मीन्स
कोणत्या बेसिसवरती त्याला आपण जॉईन केलं तर बघा, डिपार्टमेंट नंबर एमपी डॉट डिपार्टमेंट नंबर म्हणजे एम्प्लॉईमधला डिपार्टमेंट नंबर हा कॉलम, आणि डिपार्टमेंट डीपीटी डॉट डिपार्टमेंट नंबर दोन्हीमधला डिपार्टमेंट नंबर हा कॉलम काय केलेला आहे, जॉईन केलेला आहे. बघा डिपार्टमेंट ऑन सॉरी जॉईन, जॉईन कशावरती केलं आहे, जॉईन डिपार्टमेंट ऑन ऑन दोन्हीच्या डिपार्टमेंट नंबरवरती काय केलं आहे, जॉईन केलं आहे. म्हणजे आता आपल्याला व्हॅल्यूज दिसतील, एम्प्लॉय नंबर, नेम, सॅलरी, डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नेम आणि लोकेशन. आणि हे जे काय डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नंबर दोन्ही टेबलमध्ये कॉमन असतील असे आपल्याला दिसतील. बघा आता हा आपल्याला आउटपुट हे भेटलेला आहे. आता बघा आउटपुट जर बघितलं आपण तर यामध्ये हा टेबल कन्सिडर करा पहिले. यामध्ये टेबल यामध्ये रेकॉर्ड्स डिपार्टमेंट नंबर आहेत 10, 20, 30, 40 आणि 50. ओके, आणि हा जर टेबल बघितला आपण तर यामध्ये बघा डिपार्टमेंट नंबर आहे 10, 20, 40, 50, 60 पण आहे. ठीक आहे, 60 म्हणजे जर आता जर बघितलं तर या टेबलमध्ये जे आउटपुट आपल्याला भेटलं यामध्ये बघा 60 तुम्हाला कुठेही दिसणार नाही, दिसतोय 60 नाही, 60 दिसत नाही. फक्त जे काही कंबाईन डिपार्टमेंट नंबर होते आणि त्याचे जेवढे काही एम्प्लॉईज होते त्या डिपार्टमेंट नंबरवरती ते आपल्याला ठिकाणी भेटले आहेत. 60 भेटला नाही कारण की 60 हा फक्त डिपार्टमेंट ह्या कॉलममध्येच होता. ठीक आहे, म्हणजे जो काय हा सेकंड टेबल होता या सेकंड कॉलममध्ये 60 होता म्हणून आपल्याला 60 भेटला नाही, परंतु बाकी जे सर्व रेकॉर्ड्स होते ते टेबल 1 होते आणि म्हणून हे आपल्याला सर्व रेकॉर्ड्स भेटलेलं आहे या ठिकाणी इनर जॉईनमध्ये. ठीक आहे, हा झाला इनर जॉईनचा कन्सेप्ट. त्यानंतर इनर जॉईन नंतर आपल्याला बघायचं आहे लेफ्ट आउटर जॉईन. ओके, लेफ्ट आउटर जॉईन बघा. आता लेफ्ट आउटर जॉईन आपण ही क्वेरी सिलेक्ट करू. बघा लेफ्ट आउटर जॉईन मध्ये काय होते बघा. आता या ठिकाणी ही डायग्राम जी आहे ह्या डायग्रामला आपण हे करू आणि ते एक नाव देऊ याला, टेबल 1 आणि टेबल 2 हे जे नाव आहेत याला आपण काय करू की याला एम्प्लॉई इथं जाऊ नाव देऊ, हा एएमपी टेबल म्हणून आपण कन्सिडर करू. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की नक्की याचं आउटपुट कशा पद्धतीने येतं इथे. हा एम्प्लॉय म्हणून याला कन्सिडर करू आपण आणि हा जो सेकंड जो टेबल आहे, ठीक आहे, सेकंड जो टेबल आहे सेकंड हा टेबल हा डिपार्टमेंट टेबल म्हणून आपण कन्सिडर करू. ठीक आहे, डिपार्टमेंट. ओके, आणि आता बघू, आता जर आपण इनर जॉईनचा जर विचार केला यामध्ये, आता आपण इनर जॉईन झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला जो नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे आउटर जॉईन आपण बघतोय. सॉरी, आउटर जॉईन. ठीक आहे, आता आउटर जॉईनमध्ये आपण आउटर जॉईनमध्ये बघतोय. आता लेफ्ट आउटर जॉईन जर आपण बघितला तर लेफ्ट आउटर जॉईनमध्ये काय होतं, ज्या काय लेफ्ट टेबलमधल्या व्हॅल्यूज आहेत त्या लेफ्ट टेबलमध्ये सर्व व्हॅल्यूज आणि ज्या कंबाईन व्हॅल्यूज आहेत त्या सर्व आपल्याला लेफ्ट आउटर जॉईनमध्ये शो होत असतात. म्हणजे याचा जर विचार केला तर लेफ्ट आउटर जॉईनमध्ये काय होईल बघा, टेबल 1 म्हणजे एम्प्लॉय टेबल आणि ज्या काही कंबाईन व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज आपल्याला सर्व डिस्प्ले होतील. डिपार्टमेंट टेबलमधल्या ज्या कंबाईन व्हॅल्यू नसतील त्या आपल्याला शो होणार नाहीत. ठीक आहे, आता आपण याला ही जी क्वेरी आहे ही क्वेरी आपण बघा, यामध्ये आपण मागच्या क्वेरीसारखंच यामध्ये सर्व हे घेतलेलं आहे आणि त्या डिपार्टमेंट नंबरवरतीच याला केलेलं आहे जॉईन. आता बघा या ठिकाणी कंबाईन केल्यानंतर इथं आपल्याला सर्व रेकॉर्ड्स या ठिकाणी दिसतील. बघा आता 60 पण आलेला आहे. 60 मागाशी जर आपण बघितलं तर फक्त आपल्याला कंबाईन जे काय व्हॅल्यूज होत्या त्या दिसल्या होत्या, पण 60 ही व्हॅल्यू आहे, ही 60 व्हॅल्यू कोणत्या टेबलमध्ये होती तर ती होती फक्त एम्प्लॉय टेबलमध्ये. बघा 60 व्हॅल्यू ही एम्प्लॉय टेबलमध्ये होती, डिपार्टमेंट नंबर 60. आणि जर मग आपण कन्सिडर केलं ह्या डायग्राम प्रमाणे तर एम्प्लॉय टेबलमध्ये 60 होता म्हणून आपल्याला या ठिकाणी 60 पण आलेला आहे यामध्ये. ठीक आहे, याचे व्हॅल्यूज बघा, डिपार्टमेंटचं नाव लोकेशन हे न लागलेलं आहे कारण की ते फक्त आपण एम्प्लॉय टेबलमध्ये तो एंटर केलेला आहे. म्हणजे लेफ्ट आउटर जॉईनमध्ये आपल्याला ही कन्सेप्ट काय करायची होती, लेफ्ट आउटर जॉईनमध्ये काय आपल्याला शो होतं की जो काय फर्स्ट टेबल असेल किंवा लेफ्ट साईडचा जो टेबल असेल आणि सेकंड टेबलमधल्या कंबाईन व्हॅल्यूज या शो होतात लेफ्ट आउटर जॉईनमध्ये. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट जी क्वेरी आहे ती आहे राईट आउटर जॉईन. आता बघा राईट आउटर जॉईनमध्ये काय होतं, हीच जर डायग्राम आपण जर कन्सिडर केली
तर राईट आउटर जॉईंटमध्ये आपल्याला शो होतात व्हॅल्यू सेकंड टेबल आणि कंबाईन व्हॅल्यूज. ओके, सेकंड टेबल आणि कंबाईन व्हॅल्यूज ह्या शो होत असतात राईट आउटर जॉईंटमध्ये. आता राईट आउटर जॉईंटची क्वेरी आपण घेऊ. राईट आउटर जॉईंटची इथं फक्त तुम्हाला कीवर्ड चेंज करायचं आहे राईट आउटर जॉईंट, इथं लेफ्ट आउटर जॉईंट, आणि इथं आपण घेतलेलं होतं इनर जॉईंट. ठीक आहे, मग ते राईट आउटर जॉईंट घेतलं आणि याला जर क्वेरीला जर एक्झिक्यूट केलं तर आता बघा यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज दिसतील, पण त्या व्हॅल्यूमध्ये जी काही 60 व्हॅल्यू आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही, कारण ते 60 व्हॅल्यू फक्त कोणत्या जे काय हा टेबल होता कोणता हा एम्प्लॉय टेबलमध्ये एकच ती व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू तुम्हाला दिसेल, बाकी ज्या सर्व व्हॅल्यूज आहेत त्या कंबाईन व्हॅल्यूज आहेत. अशा पद्धतीने होते लेफ्ट आउटर जॉईन राईट आउटर जॉईन. त्यानंतर नेक्स्ट जो कन्सेप्ट आपण जर बघितला यामध्ये बाकी आहे फुल आउटर जॉईन. ठीक आहे, फुल आउटर जॉईन आणि सेल्फ जॉईन. तर आता फुल आउटर जॉईनमध्ये काय होतं की जसं युनियन ऑल आपण बघितलं होतं त्याच पद्धतीनं आहे, या दोन्हीमधल्या पूर्ण व्हॅल्यूज सेल्फ आउटर जॉईनमध्ये कंबाईन होत असतात, लेफ्ट राईट आणि कंबाईन व्हॅल्यूज. आणि सेल्फ आउट सेल्फ जो जॉईन आहे तो त्यामध्ये काय होतं की टेबलला आपण सेल्फ हे करू शकतो, काय सेल्फ त्यामध्ये आपण जॉईन करू शकतो, सेल्फ जॉईन म्हणजे त्याच टेबलला त्याच टेबलसोबत आपण जॉईन करून काय व्हॅल्यूज मिळवू शकतो. अशा पद्धतीने हे सर्व जॉईन्स होते. याच्या ज्या काही क्वेरीज आहेत त्या क्वेरीज या सर्व क्वेरीज आहेत, ही जी फाईल आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी देतो, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ह्या क्वेरीज व्यवस्थित बघू शकता. ओके, ठीक आहे, यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मला विचारा तुम्ही. ओके, थँक्यू.